पावसाचं पाणी आपल्या गावामध्ये आलं पाहिजे, जिरलं पाहिजे आणि मुरलं पाहिजे असा निश्चय कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या एका गावानं केलाय आणि आपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कुदळ आणि फावडी घेऊन हे गाव आता कामाला देखील लागलंय. बघूया. कोल्हापूर जिल्ह्यातलं मजले गाव. डोंगराच्या कुशीत असणाऱ्या या गावाची लोकसंख्या जेमतेम 3000. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच गावातले पाझर तलाव कोरडे पडतात. भीषण पाणी टंचाई निर्माण होते. हे चित्र बदलायचं गावानं ठरवलं. सगळे ग्रामस्थ एकत्र आले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या उत्तरेला असणाऱ्या 102 हेक्टर क्षेत्रातल्या डोंगरावर 30 बंधारे बांधलेत. डोंगरामध्ये पाणी अडवून पाणी जिरवण्याचं काम हाती घेतलं आणि गावातील सर्व पाणी आपल्याच गावात मुरवावं आणि गावातील विहिरी आणि बोर यांना संपूर्ण त्याचा फायदा होऊन उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडू नये हे आम्ही काम हाती घेतलेलं आहे. आणि तसेच ह्या कामासाठी आम्हाला कुठलीही आजपर्यंत शासकीय मदत मिळालेली नाही. कुठलाही अधिकारी आजपर्यंत आम्हाला इथं मार्गदर्शन करायला आला नाही. गावात 2 महिन्यांपूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा ही चळवळ सुरू झाली. ग्रामस्थ पहाटे 5 वाजल्यापासूनच पोरा बाळांसह कुदळ फावडं घेऊन कामाला लागतात. घरातले कुठलेही कार्यक्रम आणि वाढदिवसावरचा खर्च टाळून सगळा पैसा या चळवळीसाठी खर्च केला जातो. 1-8-15 दिवसात सर्व तरुण एकत्र आले आणि कामाला सुरुवात केल्या. ह्या कामासाठी भरपूर निधी लागणार आहे, पण शासन अजून ह्यावर कोणत्याही प्रकारचं हे करत नसून तरी देखील गावातीलच लोकांनी आपला वाढदिवस जरा कॅन्सल करून आपल्या वाढदिवसाचा खर्च जो आहे तो पाणी फाउंडेशनला देऊन त्यातनंच आम्ही इथं काम चालू केलं. नुसतं तलावाचं काम भागून चालणार नाही, कारण जो डोंगर माता आहे त्याच्यावर पाणी अडवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी जे जे उपाय करता येतात त्यासाठी आम्ही हिवरे बाजारला भेट दिली. वेळू म्हणून जे पाणी फाउंडेशनचं पहिलं बक्षीस मिळालेलं गाव आहे त्या गावाला भेट दिली. कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता पाण्याच्या संकटावर मात करून गावाला समृद्ध करण्याचा मजले ग्रामस्थांनी विडा उचललाय. कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःपासून केली तर यश नक्की मिळतं हे ग्रामस्थांना समजलंय. म्हणूनच अख्खं गाव कामाला लागलंय. आता यंदाच्या पावसाचं पाणी गावात मुरणार आहे. प्रताप नाईक सह ब्यू रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.